तर पाहतोय त्याच्या जोडीला दुसऱ्या क्रमांकाचा आघाडीचा फलंदाज गणेश. तर गोलंदाजीसाठी वांगणी टेनिस क्रिकेटविश्वातील एक मोठं नाव रोहन जाधवचा वापर इथे मात्र पॉवर सर्कलच्या पहिल्या ओव्हरमध्ये केला जातोय एसपी इलेव्हन वांगणी संघाच्या माध्यमातून. तर एक रफ अँड टफ सामना रोमहर्षक मुकाबला आहे. इथे मात्र येणाऱ्या काही क्षणामध्ये तुम्हाला अनुभवता येईल सरपंच चषक 2019. त्याचप्रमाणे तुम्ही पाहताय ज्या प्रकारे स्पर्धेचं आयोजन आहे अतिशय देखणा क्रिकेटचा सोहळा. आणि इथे मात्र घरबसल्याचे प्रेक्षक आम्हाला देखील एन्जॉय करत असतील टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून. तर नक्कीच मी मित्रांनो दीप सर तुम्हाला पण सांगेन का नक्कीच वेळेचं महत्व त्या मुलाला विचारा जेव्हा तो एका सेकंदाने मागे पडतो तेव्हा नक्कीच तुम्ही त्याला विचारा वेळेचं काय महत्व असेल. नक्कीच इथं गेम ऑन होईल. पहिला चेंडू घेऊन गोलंदाज रोहन जाधव तयार. हा चेंडू अक्रॉस लाईनला खेळण्याचा प्रयत्न गुडले स्पॉट मध्ये पडल्यानंतर हा चेंडू अतिरिक्त उचली घेतोय आणि इथे मात्र वेगाचा भय गतीची धमक पहिल्या चेंडूवरती दाखवली जाते गोलंदाज रोहन जाधवच्या माध्यमातून. आणि डॉट चेंडूने मात्र आपल्या स्पेलची सुरुवात करत असताना आकर्षक चेंडूची इथे मात्र सांगता करतोय. तर साखेला पाहतो यावेळेस फलंदाज रोहनला रोहन वर्सेस रोहन. हा चेंडू इथे शफल झाले होते थोडस ऑफ स्ट्राइक मध्ये तुम्ही होऊ शकाल तर आगे कूच केली होती मात्र इथे फलंदाजाला नामोहरण करणारा चेंडू चारोखाने चित करणारा चेंडू प्रभावशील परिणामकारक विपृक्त गोलंदाजी करत असताना या ठिकाणी वांगणी संघाचा स्टार गोलंदाज रोहन जाधव. पहा अनुभव आहे आणि अनुभवाला साजेशी गोलंदाजी इथे मात्र पॉवर सर्कलच्या या पहिल्या ओव्हरमध्ये साकारत असताना अतिशय चांगला स्पेल इथे पेश केला जातोय रोहनच्या माध्यमातून. हा चेंडू लोअर फुटास कव्हर्सला अतिशय देखणा फटका क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय. आताला चेंडू ब्रेक झाला चेंडूचा वेग थोडा कमी झालाय मिड ऑफ द क्षेत्ररक्षक अतिशय वेगानं चेंडूवरती आलाय आणि यापर्यंत मात्र वेल होता दोन धावा घेण्याचा. तर दोन धावांनी ते रोहन बॅटच्या माध्यमातून शुभारंभ करतोय राफलकाला पुढे आकार प्राप्त करून देतोय आणि पहिल्या सत्रांमध्ये मात्र बॅटिंग करत असताना टीमच्या धावसंख्येला इथे शुभारंभ करतोय. दोन धावा इथे राफलकावरती लगावले जातात रोहन पुन्हा एकदा सज्ज. हा चेंडू गुडले स्पॉट मध्ये पडल्यानंतर बायाच्या दिशेने उतरलाय मात्र पंचांना नक्कीच तुम्ही पाहू शकाल तर दोन्ही हात तिथे समांतर केलेत आणि व्हाईट चेंडू इथे घोषित केलाय. तर राफलकावरती नक्कीच तुम्ही पाहतायत इथे मात्र एक धाव दिली जाते आणि टीमची धावसंख्या स्कोर करावरती मात्र तुम्ही पाहतायत इथं नक्कीच एका धावीने पुढे सरकते ऑनबोर्ड तीन धावा. तर पंचांच्या भूमिकेत पाहतोय साई शेलके अतिशय नामवंत पंच. क्रिकेटमधले बरेच गुण पावसाला या खेळाडूंनी अनुभवलेत असे तज्ञ पंच सामन्यामध्ये पंच म्हणून काम पाहत असताना. हा चेंडू कोलर टप्प्याचा बॅट अँड पॅडच्या मधला चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन केलं होतं वेगावरती नियंत्रण ठेवलं होतं आणि नियंत्रणाने मात्र इथे तुम्ही पाहू शकाल. तर नक्कीच एक कमालीच्या चेंडूची सांगता पुन्हा एकदा केली जाते गोलंदाज रोहन जाधवच्या माध्यमातून. दाफलक इथे स्थिरवलं गेले तीन धावा स्कोर कार्ड वरती पॉवर सर्कलच्या ओव्हरचा पहिला षटकचा कार्यक्रम इथे षटकाचा खेळ संपन्न होत असताना. हा चेंडू इथे क्रिकेटचं ब्रह्मास्त्र डायरेक्ट इटची संधी संधीचं सोनं फलंदाज धावपात रोहन बॅक टू द पवेलियन. तर पहा स्वतःच्या फळोत्तर मध्ये लाजवाब क्षेत्ररक्षण मी म्हणेल कौतुक करावं तितकं कमी आणि पहिलं सांघिक शिवशी ते मात्र अर्जित करून देतोय. रोहनच्या रूपाने पहिला धक्का नॉनस्टॉक इंग्लंडला पाहतो. तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज साई मसने मैदानामध्ये दाखवलं होतं मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच स्टॉक इंग्लंडला गणेश सज्ज ओवर द विकेट रोहन तयार. हा चेंडू चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन बॅटची बाहेरची काढा फ्लाय स्लिप मध्ये चेंडू जातोय मात्र तितकंच कमालीचं क्षेत्ररक्षक तुम्हाला तिथे पाहायला मिळतोय. नक्कीच इथे मात्र पंचांचा इशारा येतोय पॉवर सर्कलच्या पहिल्या ओव्हरचा इथे खेळ संपतोय. टीमची धावसंख्या पहिल्या सेशन मध्ये बॅटिंग करत असताना शेलू संघाला तुम्ही पाहतायत या सत्रामध्ये मात्र तीन धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. रोहन कमालीची गोलंदाजी इथे साकारली आणि कौतुकाची कामगिरी करत असताना या सरपंच उपसरपंच 2019 च्या दिमागदार क्रिकेट सोहळ्यामध्ये अतिशय देखणं आयोजन
नक्कीच तुम्ही पाहतात सुसोशियाच्या मैदानी मात्र उपलब्ध करून दिले जात आहे जगाच्या माध्यमातून. आणि जितकी मोठी स्पर्धा आहे नक्कीच तुम्ही पाहू शकाल. मुरबाड टेनिस क्रिकेट विषयामध्ये पहिल्यांदाच एवढी मोठी भली मोठी स्पर्धा इथे मात्र आयोजित केली गेलेली आहे. तर गोलंदाज इथे दुसऱ्या क्रमांकासाठी गोलंदाजी मार्क वरती येतोय. इथे तेजसला तुम्ही पाहू शकता गोलंदाजीसाठी तयार होत असताना. तेजस पडवल एक अष्टपैलू खेळाडू सातत्याने जो चांगलं कार्य आपल्या वांगणी टीम करता करत आलाय. इथन मात्र पाच स्ट्रायकिंग एंडला पाहतोय साई मसनेला. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा ज्यानं पुरस्कार मिळवला होता तो साई मसने. एक विस्फोटक आणि आक्रमक फलंदाज म्हणून ज्याची ख्याती आहे तो साई मसने. पहिला चेंडू बॅकफुट लावून कट करतोय. डिपेश कव्हरला क्षेत्रक्षक तिथे अतिशय चांगलं होतंय. मात्र पहा एकाच जागेवरती इथे मात्र समाधानी राहावं लागतंय. तर दाफलकावरती इथे अजून एक धाव अंकित केली जाते स्कोरच्या माध्यमातून. आणि टीमची धावसंख्या नक्कीच तुम्ही पाहतात एका रन पुढे सरकते. पहिल्या सत्रात बॅटिंग करत असताना शेलू टीम दाफलकावरती चार धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. तर तेजस पुन्हा एकदा ओव्हर द विकेट न तयार. गणेश ट्रॅकिंग एंडला सज्ज. हा चेंडू इथे परफेक्ट मिडल ऑफ द बॅट नाहीये. टायमिंग व्यवस्थित नव्हतं बा. बॉटमॅनचा वापर अतिशय चांगला होता परंतु टायमिंग तितकंच वेगळं नव्हतं. आणि त्या कारणास्तव मात्र मिडविकेटचा क्षेत्ररक्षक अतिशय वेगाने येऊन या चेंडूला कलेक्ट करून थ्रोपगी करतोय. आणखी एक धाव इथे धावफलकावरती अंकित केली जाईल. टीमची धावसंख्या स्कोरकार्डवरती पाहतोय. जेके इलेव्हन शेलू संघ स्कोरकार्डवरती पाच धावा एका गड्याच्या मोबदल्यात. हा चेंडू चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन होत. फुटवरचा अभाव इथे बदल आले. त्याची परीक्षा घेतली होती गोलंदाज तेजसनं. मात्र परीक्षेमध्ये कुठेतरी अपयशी झाल्याचं चित्र तुम्हाला पाहायला मिळतंय. तर साई मसने इथे हा चेंडू डॉट येतोय. गोलंदाज तेजसचं कौतुक करेल अतिशय चांगल्या टप्प्यावरती गोलंदाज इथे करत असताना पुन्हा एकदा ओव्हर द विकेटनं तयार होतोय. हा चेंडू एष्टा फरिचा यू मिस आय डेफिनेटली इट. साइमस ने बॅक टू द पवेलियन वन मोर विकेट डाउन इन जे केलियन शेलू. वाजवलंय आणि तशाच प्रकारची दैना इथे मात्र तुम्हाला पाहायला मिळते ती जेके इलेव्हन संघाची. अवघ्या पाच धावा दाखल करते असताना इथं मात्र दोन मोठे धक्के पोहोचलेत रोहन आणि साई यांच्या रूपामध्ये. आणि इथं मात्र संघ संकटामध्ये सापडलाय. यावेळेला मात्र तारणहार मारून चौथ्या पायदानावरती नवा फलंदाज ट्रॅकिंग इनवरती सज्ज होतोय. हा चेंडू फुल टॉस होता इथे मात्र सरळ जाऊन शरीरावरती आदळतोय. अतिशय वेगवान चेंडू इथे मात्र जाऊन पॉपिंग क्रीज मध्ये पडल्यानंतर पंचाचा देखील एका धावेचा इशारा येतोय. आणि धावफलकाला नक्कीच एका धाव्याने इथे मात्र दुजोरा दिला जातोय. तर टीमची धावसंख्या इथे स्कोर कार्ड वरती पाहता सिंगलच्या मदतीनं सहा या धावसंख्येवरती एका दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये जेके इलेव्हन शेलू संघ गणेश ट्रॅकिंग एंडवरती सज्ज. हा चेंडू गुडले स्पॉट मध्ये पडल्यानंतर बाहेर ती दिशेने ओढत असताना अतिशय चांगलं गोलंदाजीचं तंत्र. पहा डावकुरे आताचं गोलंदाज सातत्याने तुम्ही होऊ शकाल. तर नॅचरल आउटस्विंग असते या गोलंदाजाकडे आणि त्याचंच मूर्तिमंत्र उदाहरण इथे दाखवत असताना गोलंदाज तेजस पडवल आकर्षक स्पेल इथे मात्र त्याच्या माध्यमातून पेश केलं जातोय. तर 10 मिनिटं इथे संपन्न झालेले आहेत. 10 मिनिटांचा अजूनही वेळ शिल्लक असेल तो क्षेत्ररक्षण करणाऱ्या एस पी लेव्हल वांगणी संघासमोर. 10 मिनिटाच्या आत तुमची दोन षटक इथे तुम्हाला कम्प्लीट करायची आहेत. तर धावसंख्या नक्कीच पाहतोय सहा या आकड्यावरती दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. तर 3.00 सरासरी नक्कीच मी म्हणू शकतो या प्रकारे जी सुरुवात खराब झाली आहे सुरुवातीचा कुठेतरी मात्र शेवट गोड करण्यासाठी इथे निर्धार करावा लागेल फलंदाज. यावेळेला स्ट्राकिंग एंडला पाहतोय उबेदला. तर नॉन स्ट्राकिंग एंडला पाहतोय गणेशला. गोलंदाज इथे गोलंदाजीसाठी तयार होतोय उबेद. हा चेंडू लोअर फुल टॉस इथे नक्कीच तुम्ही पाहू शकता. जर जे फलंदाजाचं वेपन असतं जे अस्त्र असतं त्या अस्त्राला उद्ध्वस्त केलं जात आहे. बॅट इथं नक्कीच तुरली गेली. फर्निचर पुन्हा एकदा डिस्टर्ब होतोय.
आमचे कमिटीचे प्लेयर जातील बॅट घेऊन. नक्कीच देवेशदा अनेकदा अशा प्रकारचा खेळ तुम्ही क्रिकेटमध्ये होताना पाहिला असेल, मात्र इथे जो चेंडूचा वेग होता, नक्कीच जे वेपन असतं गोलंदाजाचं, जे शस्त्र असतं, ते अत्तराची दार कमी करण्याचं कार्य इथे म्हणेल मी गोलंदाजाने केलंय. तर एक धाव्या दरम्यान इथे टीमची धावसंख्या स्कोर कार्ड वरती पाहू शकता, एका धाव्याने पुढे सरकते ऑनबोर्ड 7 धावा जे के 11 शेलू संघ. तर अनेकदा अशा प्रकारचा प्रकार घडत असताना तुम्ही मैदानामध्ये पाहत असाल. इथे पहा नक्कीच फलंदाज गणेश टाकिंग गेटवरती तयार उभे ओवर द विकेट ना. हा चेंडू कोलो टप्प्याचा अतिशय वेगना फटका, क्रिकेटचा क्लास चेंडू सीमारेषा बाहेर, 4 धावांसाठी हा चौकार. नमस्कार. तर पहा वेगाचा पुरेपूर फायदा इथे मात्र घेतला गेला फलंदाजच्या माध्यमातून. कोलर टप्प्यात चेंडू एक्झिक्यूट केला फ्लायशिप आणि डिपी स्कोरच्या मधून सरळ वायडी सीमारेषा बाहेर, 4 धावांसाठी हा चौकार. इथने नवसंजीवनी धावसंख्याला प्रदान होईल. स्कोर कार्ड वरती पाहतोय 11 धावा. हा चेंडू यष्ट्या उद्वस्त, अजून एक फलंदाज बाद, अजून एक शुयश मिळतोय तो वांगणी संघाला. रोहन बॅक टू द पवेलियन. आणि ज्याप्रमाणे वेगाने येणाऱ्या वाऱ्याच्या झुलकामध्ये पत्त्यांचा डाव जसं कोसलावा, त्याप्रमाणे इथे मात्र तुम्हाला डाव कोसलताना दिसतो तो या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना. जे की 11 चेंडू संघाचा अतिशय निराशाजनक धावसंख्या इथे उभारली. बघ पहिल्या सेशन मध्ये चंद्रकांत सर 72 धावा चेस केल्या होत्या, मात्र क्रिकेटनं त्याच्या चाहत्यांना पुन्हा एकदा संभ्रमामध्ये पाडण्याचं कार्य इथे केलंय खरंच दीपवीर. कारण मागील सामन्यामध्ये साई मसने आपल्यातून ऑन द फायर प्रमाणे षटकार चौकारांची आतिषबाजी करून संघाला धाडलं होतं, तारणार्थ ठरला होता. तोच साई मसने बॅक टू पॅव्हिलियन मध्ये येतोय आणि बॅक टू बॅक विकेट जाताना मला वाटतं शेलू संघाचा पूर्णपणे बॅक फुटवर जाऊन राहिलेला संघ शेलू आतापर्यंत झालेला ओव्हर टू दीपवीर. गोलंदाज उभे पुन्हा एकदा नवा उत्साह घेऊन सज्ज. हा चेंडू गुडलेनचा होता, अतिरिक्त उचली घेतोय यष्ट्यांच्या मागे, मात्र स्किट होऊन जोपर्यंत जातोय आणि सरळ जाऊन मात्र येतो यष्ट्यांच्या हातामध्ये. तर डॉट चेंडूची सांगता, अजून एक निर्धार चेंडू इथे टाकत असताना आपल्या स्पेलच्या माध्यमातून गोलंदाज उभे आहेत. पहा गोलंदाजी तर अतिशय प्रभावशाली तुम्हाला पाहायला मिळते वागडी टीमच्या माध्यमातून. सातत्याने ज्या प्रकारचं नावलौकिक आहे त्याच प्रकारची गोलंदाजी. हा चेंडू लोअर फुलटा असेल, बीडब्ल्यू विकेट नाही आहे. फ्लायशिप तो क्षेत्ररक्षक त्याच्या डोक्याच्या बाहेर, त्याला बीट करून बॅक टू द साइड स्क्रीन, चेंडू सीमारेषा बाहेर, 4 धावा. नवसंजीवनी देणारा इथे चौकार आलाय चंद्रकांत सर आणि अशा नशिबाची साथ नक्कीच मात्र इथे मिलावं लागेल ते क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाकरता, मात्र नक्कीच ही कुठेतरी कमजोर कडी आपण म्हणू शकतो. खरंच खरंच नवसंजीवनी म्हणावी लागेल. मागील चेंडूवर अप्रतिम चौकार आला, काहीतरी खात्याला आकार येतोय मला वाटतं. कार्पेटच्या झोन मध्ये फाईन रेसच्या रिदम मध्ये चेंडू फील्ड होतोय, परंतु एक धाव काही रोखू शकत नाही. धावसंख्या वाढते, धावसंख्या तिथे 16 आणि षटक संपतय ओवर टू दीपवीर. तर नक्कीच उभेत या षटकामध्ये 10 धावा खर्च केल्या, 3 षटका अखेरीस फलकावरती धावसंख्या पाहतो जे के 11 चेंडू संघाची 16. इथनं मात्र नक्कीच तुम्ही पाहू शकता तर विजयासाठी समीकरण नक्कीच तुम्हाला एक फायटिंग ड्युटी, एक संघर्षमय धावसंख्या येते, मात्र स्कोर कार्ड वरती द्यावी लागेल. इथनं अजूनही संघर्ष संपला नसेल तर शेवटचे 5 मिनिटं इथं बाकी आहेत. 5 मिनिटांच्या आत तिथे आपली इनिंग कम्प्लीट करायची ती क्षेत्ररक्षण करणाऱ्या SP11 वांगणी संघाला.
तर गोलंदाजी पहा रोहन असतील तेजस असतील त्याचप्रमाणे उभेद अतिशय चांगली गोलंदाजी चंद्रकांत सर ज्याप्रमाणे आपण पाहू शकता गोलंदाजाचा तोफखाना असलेला वांगणी संघ इथे मात्र शेषन आपला गोलंदाजीच्या माध्यमातून डॉमिनेट करतोय खरंच डॉमिनेट करतोय म्हटलं तर अप्रतिम असं जखडून ठेवलं 18 चेंडूंचा खेळ खेळून काढला आणि 16 धावा त्यांनी अर्जित केल्या खरोखरच म्हटलं तर अप्रतिम अशी टिचून केलेली कामगिरी आतापर्यंत चाललेल्या वांगणी आणि शेलू या दोन संघांमध्ये वांगणी संघाचं पारड जड होतंय ओव्हर टू दिफीर यावेळेला शॉट अंपूल करत असताना चेंडू सरल मिडविकेट सीमारेषे पलीकडे जात असताना क्षेत्ररक्षक तिथे प्रयत्न केले होते मात्र त्यांचा पाय इथे सीमारेषेला ब्रेक झालाय आणि 6 धावांसाठी शंकर चंद्रकांत सर पहिल्याच बॉल वरती आक्रमण करत 6 धावा फलकावरती जमा करतो फलंदाज नक्कीच नक्कीच संघाला जर ताणवरती ठरायचं असेल तर असेच मोठे फटके खेळून काढावायचे लागेल आणि त्याचीच पुनरावृत्ती करताना मागील चेंडू अप्रतिम आणि मला वाटतं काही खूपच इष्टीच्या बाहेर गेला चेंडू ऑफच्या झोन मध्ये जातोय पंच दोन्ही हात हवेत आणि धावसंख्येला पुन्हा आकार येतोय धावसंख्येत होती नक्कीच सर हा वाईट चेंडू नव्हता हा गोलंदाजाच्या डोक्यावरती असलेला दबाव दबाव आणि फक्त दबाव होता आणि इथन पहा यावेळेस मात्र पूर्णपणे संकटामध्ये सापडलाय तो गोलंदाज हा चेंडू अक्रॉस लाईनले सीमारेषेच्या बाहेर जितकी जास्त लांबी तितकं जास्त अंतर चेंडू सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी चुमंतर धन्यवाद दीपवीर खरंच जी गाडी पटरीच्या खाली उतरली होती काही क्षणापुरतं काही मिनिटासाठी ती पुन्हा पटरीवर येते बॅक टू बॅक षटकारांची आतिषबाजी जाते मला वाटतं कायचं मिड वनच्या दिशेने बॅकवर्ड आणि बॅकवर्ड लेनच्या दिशेने वर पिच केला चेंडू चेंडू गगनचुंबी षटकाराला गवसणी घालतोय धावसंख्येला आकार येतोय धावसंख्येत होती 29 धावा 29 तर भावेश इथे मात्र अतिशय भावनीय खेळ करत असताना फलकाला वेगाने पुढे आकार प्राप्त करून देतोय स्कोर कार्ड पाहताय तुम्ही मात्र 29 धावसंख्येवरती हा चेंडू कडे कडे हिट केला चेंडू सीमारेषेच्या बाहेर दमदार षटकार खरंच दीपवीर असं म्हणतात ना छोटा तीर कर देत आहे भाऊ गंभीर तीन चुकते तर धावसंख्या 35 धावा पण चंद्रकांत खारिक सर पहिल्या 3 षटका अखेरीस धावसंख्या होती 16 आणि इथनं मात्र जे 3 षटकामध्ये कमावलं होतं ते 3 बॉक्स मध्ये कमावल्याचं चित्र तुम्हाला पाहायला मिळतं खरंच खरंच मी तर म्हटलं होतं ना छोटा तीर करतात आहे घाऊ गंभीर अप्रतिम फटकेबाजी 3 षटकार गगनचुंबी षटकार चेंडू जातात मिड विकेट आणि मिड वनच्या बाहेर अप्रतिम आणि धावसंख्येला आकार घडून आणतोय हा फलंदाज धावसंख्या देती 35 तर दिलीपला इथे कुठेतरी कम बॅक करावं लागेल थोडासा मागला जरूर ठेवतोय फलंदाज भावेश ट्रॅकिंग एंड वरती सज्ज हा चेंडू इथे पहा लिशा चांगली होती मात्र सरळ जाऊ दिलं चेंडूला पंचांचे दोन्ही आत समांतर व्हाईटची खून इथन एक धाव देऊन जाईल आणि टीमच्या धावसंख्येला पुढे 1 रनने आकार प्राप्त होईल स्कोर कार्ड वरती पाहू शकता ऑनबोर्ड 36 धावा तर कोण्या प्रेक्षकाची बाईकची चावी इथे हरवली आहे ती आमच्याकडे पोहोचवलेली आहे इथे गोलंदाज दिलीप तयार हा चेंडू इथे फटका बसलाय मिस्ड टायमिंग स्ट्रोक आहे स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये देखना झेल टिक फॉर टॅट जसं तसं प्रत्युत्तर भावेच्या पारीचा अंत अजून एक धक्का जे केले शेलू संघाला भावेश शॉर्ट बट स्वीट इनिंग इथे साकारत असताना बाद झालाय हा चेंडू पुन्हा एकदा पंचांना दिशा पाहावी लागते पंचांचे दोन्ही हात समांतर इथे अजूनही तुम्ही पाहताय तर बिना मेहनत धावांची लयलूट करतो गोविंदास दिलीप
आणि दाफलकरती धावसंख्या पाहतोय एकेरीच्या मदतीने पुढे सरकतात 37 धावा. तर फायटिंग टोटल सन्मानजनक धावसंख्या इथे मात्र जे केली शेलू संघाने उभारले. हा चेंडू चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन फ्लायशिपचा क्षेत्ररक्षक होतय काय वाईड प्लस वन अशा एकूण दोन धावा. आणि ज्या प्रकारे तुम्ही पाहताय तर गोलंदाजी केली होती पहिल्या तीन षटकार मध्ये आपण तर म्हटलं होतं चंद्रकांत दोघांनी सेशन डॉमिनेट केलं मात्र इथून भावेश नावाचं जे थ्रिलिंग तुफान आलं त्या तुफानानं सामन्याला वेगळी कलाटली दिल्याचं चित्र तुम्हाला मैदानामध्ये पाहायला मिळतंय. नक्कीच नक्कीच जे तुफान आलं उत्तुंग असं षटकार दिले आणि त्याच्या पारीचा जो अंत झाला तो त्या शेलू टीम साठी मला टर्निंग पॉइंट सुद्धा होऊ शकतो. कारण भावेश जर या मैदानामध्ये अस्तित्व टिकून ठेवलं असतं तर शेवटच्या चेंडूपर्यंत अजून एक दोन षटकार आपल्याला पावायला मिळणार असतं डिफवीर ओव्हर टू डिफवीर. तर धावसंख्या ते दोन रन पुढे सरकते स्कोर कार्ड वरती दिलीप तयार. हा चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट खेळतो अतिशय वेगळा फटका लॉन्ग ऑफ बॉन्ड रेषेच्या भावेश या ठिकाणी ज्या प्रकारे फलंदाजी केली होती त्याच प्रकारची फलंदाजी इथे मध्ये साकारली. आणि या षटकामध्ये तुम्ही पाहता तब्बल चार षटकार आणि स्क्वेअरचा दावा अशा एकूण धावसंख्येची लेलूट मात्र दिलीपने केले. मात्र इथे फार अस्तित्वाची लढत असताना या प्रकारची गोलंदाजी या स्पर्धेतलं तुमचं आव्हान तुमचं विजयाचं दार देखील बंद करू शकते. नक्कीच पहिला स्पेल हा गोलंदाजीचा चांगला खेळून काढला गोलंदाजांनी परंतु दुसरं सत्र येत आहे फलंदाजीच्या याच्या जोरावर एक हाती सामना षटकारांनी आतिषबाजी करताना पूर्ण प्रेक्षकांची मन जिंकताना शेलू संघ पाहूया ओव्हर टू दीपवीर. चेंडू चेंज ऑफ पेस होता ऑन द टोज ऑफ स्टंपच्या बाहेर बोलवलं होतं इथे मात्र पण त्यांचा वाईडचा इशारा वाईड प्लस विकेट एक धाव अजून एक गडी बाद होतो तो जो केले शेलू संघाचा. तर इथं बघा तीन षटका अखेरीस 16 धावा आणि या षटकामध्ये 30 धावा. क्रिकेटचे जे चाहते आहेत जे भाकीत करणार आहेत त्यांना पुन्हा एकदा क्रिकेटनं मात्र संभ्रमामध्ये पाडण्याचं कार्य इथे केलं आहे. हा चेंडू गुडल्या स्पॉट मध्ये पडल्यानंतर आतल्या दिशेने वळत असताना शेवटचा चेंडू मात्र इथे शेवट गोड करतोय गोलंदाज दिलीप. आणि या षटकामध्ये एकूण धावफलकावरती धावसंख्या खर्च करतो त्या 30 धावा महागड षटक मी म्हणेल इथे मात्र साकारतोय ते वांगणी इलेव्हन संघासाठी. दाफलकर तो धावसंख्या पाहतोय 46 इथन येणारे बॉल बाकी असेल सेकंड सेकंड 24 आणि 24 बॉल मध्ये मात्र टीमला विजयासाठी गरज असेल ती 47 रन्सची. नक्कीच तीन चेंडू खेळू तीन षटक खेळून काढण्यास 16 धावा शेलू संघ आणि शेवटचा अंतिम षटक 30 धावा टोटल 24 चेंडू मध्ये 46 धावांचं आव्हान 47 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे ते वांगणी संघासमोर. पाहूया कुठला संघ विजयश्री खेचून घेतोय अंतिम सत्रामध्ये पोहोचण्यासाठी संभाजीनगर. पुढील सत्रासाठी आपल्या दोन संघामधून जो प्रतिद्वंदी जो विजय संघ होईल त्याच्याशी भिडेल. भावेश अप्रतिम षटकारांचा बादशाह मैदानातून बाहेर आल्यानंतर सुद्धा पुन्हा एक षटकार पावायस मिळाला चार षटकार पावायस मिळाला त्या षटकामध्ये आणि 30 धावा तब्बल 7 चेंडू 30 धावा कुठून काढल्या त्या शेलू संघानं. सर्व प्रेक्षकांची मन या संध्याकाळच्या सत्रामध्ये जिंकून घेतली कारण 3-18 चेंडू मध्ये 16 धावा आणि क्रिकेटच ब्रह्मास्त्र शेवटच्या याच्या म्हणजे 6 चेंडू मध्ये त्याने वसूल केलं 30 धावा. संघाला साजेसा खेळ तरी सन्मानजनक टोटल फाईट करून ठेवलेले आहे 46 धावा विजयासाठी 47 धावांचं आव्हान. पाहूया कुठला संघ कुठल्या बाजूने सामना झुकवतोय ते 24 चेंडू 47 धावा.
हॅलो सन्मानजनक असा फाइट करण्यासाठी स्कोर त्यांनी वांगणी संघासमोर ठेवलेला आहे. 46 धावा आणि 47 धावांचं आव्हान. वांगणी संघाला विजयश्री खेचून घ्यायचे असेल तर मला वाटतं रिक्वायर्ड रन रेटचा जर विचार केला तर 11.90 ची सरासरी खेचून काढावी लागली आपल्या फलंदाजी मधून. 24 चेंडू 47 धावा विजयासाठी. रिक्वायर्ड रनचा विचार केला तर पाहूया कुठपर्यंत संघ वांगणी संघ एकतर्फी मॅच घेतोय की काहीशी फाईट देतोय हा शेलू संघ. 24 चेंडू 47 धावा. नक्कीच इथून गेम आणते 20 मिनिटांचा अवधी असेल तुझे की 11 चेलू संघाला हे सत्र समाप्त करण्यासाठी. नक्कीच नक्कीच पाहूया. स्ट्राईकला येतो रोहन शेलार. गोलंदाज रोहन शेलार आणि स्ट्राईकला येतो रोहन जाधव. नॉन स्ट्राईकला फलंदाज देतो तेजस पडवल. पौरण टुरण पहिला चेंडू अप्रतिम चेंडू फुलटन चेंडू चेंडू मार्टलम ओपच्या दिशेने अप्रतिम झेल पहिला गडी पहिला दणका मिटतो तो वॉटर स्ट्रॉक आणि विकेट गडी बाद. मी देईन तिरक्या तुलार पाहिजेल तेवढ्या देईन तिरक्या तुलार यो सामना जिंकून दाखव बारक्या मलार यो सामना जिंकून दाखव बारक्या मलार अरे पाहिजेल तेवढ्या देईन तिरक्या तुलार पाहिजेल तेवढ्या देईन तिरक्या तुलार. धन्यवाद डीजे. खरोखर निलेश जाधव तुला दिरक्या सुद्धा देण्यात येतील वांगणी संघाकडून. अगर आपल्या संघासाठी विजय सर खेचून आणले तर पाहूया. पहिल्याच चेंडूवर अप्रतिम चेंडू ऑफच्या दिशेने उंच पुराव केलेला फटका परंतु हातामध्ये ग्लोव्ज मध्ये समावतोय. पहिल्या गड्याचं पतन होतं. बॅक टू पॅव्हिलियन रोहन आणि निलेश जाधव मैदानामध्ये प्रस्थान आपलं देतोय. पाहूया कुठपर्यंत हा सामना झुकतोय. पहिल्याच चेंडूवर आपल्या गोलंदाजीचा भार संभाळणार रोहन अप्रतिम. रोहन टू रोहन रोहन बॅक टू पॅव्हिलियन आणि रोहन हा गोलंदाजीचा भार संभाळतात शेलू संघाकडून. पॅव्हिलियन कडून येतोय संघाचं पहिलं षटक. पुन्हा काहीसा खोल पिच चांगला चेंडू मला वाटतं ब्लॉक होल मध्ये खेळून काढला फलंदाजाने. अप्रतिम कौशल्य दाखवतोय मला वाटतंय कारण हा चेंडू तेवढीच त्याने सन्मानजनक असं दाखवलं. कारण हा चेंडू जर खेळून असा काढला तर मला वाटतं एसटीवर जाऊन सुद्धा चेंडू येऊन ठेपला असता. अप्रतिम असं फलंदाजीचा बहारदार नमुना करताना फलंदाज निलेश जाधव वांगणी संघाकडून आणि टिचून गोलंदाजी करतो तर रोहन पहिल्या चेंडूवर विकेट. त्याच्यानंतर चांगलासा ब्लॉक होल मध्ये चेंडूला टाकतोय परंतु अप्रतिम असं कौशल्य तंत्र तंत्र मंत्र यंत्र याची तिने आण बाण शान की लढाई या दोन संघांमध्ये. पाहूया कुठला संघ या संघाकडे झुकतोय. विजयश्री पुन्हा काहीचा लेट कटरचा फटका म्हणावा लागेल. इन स्वीट मध्ये आउट फील्ड मध्ये जातोय परंतु अप्रतिम शत्रक्षण घडू दे शत्रक्षण घडू दे पण गच्चाला सत्र परंतु कुठल्याही प्रकारची धाव रोखू शकत नाही. धावसंख्येला अकरा धावसंख्ये होती एक एक बाद एक. खरोखरच सन्मानजनक स्कोर जिथे 46 धावांचा ठेवले 47 धावांचं आव्हान ठेवल्यानंतर काहीशी टिचून अशी केलेली गोलंदाजी आपल्या भात्यामधलं काहीस शस्त्र अस्त्र इथं या मैदानामध्ये टाकताना रोहन आणि स्ट्राईकला येतो तो निलेश. नॉन स्ट्राईकला तेजस. पाहूया संघातील पुढील चेंडू. हो मला वाटतं काही तर चेंडू काय हा फलंदाजाला समजला नाही. आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू हा एसटीवर अंगावर येऊन धडकतोय. कुठल्याही प्रकारचं
मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवलेले आहे ते रोहनने अप्रतिम गोलंदाजीचा भार सांभाळतो शेलू संघाकडून आपलंच आपलं हास्य असं दाखवताना सर्व संघांचा चाहते वर्ग त्यांचा इथं त्यांच्या गोलंदाजीची प्रशंसा करताना करता अप्रतिम अशी गोलंदाजी संघाला जखडून ठेवते आतापर्यंत वांगणी संघाला पाहूया पुढील चेंडू पवलन यांकडून घेऊन जाताना रोहन बरोबर आज अप्रतिम फटका खेळून करतो एक 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 दोन चार सिंगल रोटेट धाव रोटेट करण्याचा प्रयत्न असेल मला वाटतंय ज्यावेळी खराब चेंडू येईल त्याला सन्मानजनक असं स्थितीमध्ये चौकार षटकारात समर्पण करण्यात येईल आणि ज्या चेंडू चांगला आहे त्याला सन्मान देऊन एक दोन स्ट्राईकने रोटेट करून धाव संख्येला आकार देण्यात येईल याच्याप्रमाणे धाव संख्या होती ती आतापर्यंत 3-1 गडी बाद रोहन बॅक टू पॅव्हिलियन वांगणी संघ सुद्धा पहिल्या षटकामध्ये अडचणीत येतोय रोहन यांची अप्रतिम अशी गोलंदाजी गोलंदाजीचा भार पॅव्हिलियन करून घेऊन जाताना हा गोलंदाज रोहन पाहूया कुठपर्यंत आपला संघ सुस्थितीत ठेवतोय आणि षटकातील पुढील चेंडू पुन्हा मला वाटतं काही अक्रॉस द पॅडल खेळलेला चेंडू चेंडू होतोय फाईन लेग स्क्वेअरच्या रिदम मध्ये प्रेक्षकांना मानवंदना द्यायला चौका खरोखरच वांगणी संघाचं सुद्धा समर्थक तेच म्हणजे तुम्हाला दिरक्या देऊ परंतु हा सामना आजचा आपल्या खिशामध्ये आलाच पाहिजे 24 चेंडू 47 धावा विजयासाठी चेंडू 40 धावा अप्रतिम पिचून केलेली गोलंदाजी आपल्या भात्यामधील काही अस्त्र इथं टाकून दिले आणि एक गड्याच्या मोबदल्यात धाव संख्येला 17 खरोखरच पूर्णपणे बॅक फुटवर टाकून दिला पहिला स्पेल अप्रतिम खेळून काढला तर गोलंदाजाने आणि फलंदाज पूर्णपणे नैराश्याचे वातावरण मला वाटतं त्यांच्या डगआउट मध्ये पावस मिळते कारण अप्रतिम असं चाललेला दोन्ही संघांमध्ये चाललेला वीक फाईटचा हा सामना शेलू बनाम वांगणी रिक्वायर्ड रन रेटचा जर विचार केला माझे स्कोरर मला सांगतात 13.3 ची सरासरीने हा सामना खेळून काढायचे तर वांगणी संघायला 18 चेंडू 40 धावा हॅलो लवकर 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 सुरू करा बंच समोरील स्क्रीन वर मला वाटतं षटक येते दुसरं करण संघाकडून दुसरं षटक वैयक्तिक पहिलं शेलू संघाचे चांगलं सुद्धा चांगला असं शिस्तप्रिय असं त्यांनी प्रदर्शन दाखवलंय पहिल्या सामन्यामध्ये आणि दुसऱ्या सामन्यात जाऊ लागून करताना काहीसा उंच असा फटका जातो खेळून काढतोय कव्हरच्या दिशेने मिड विकेटच्या दिशेने परंतु जोपर्यंत फील्ड होईल तोपर्यंत एक धाव धाव संख्येला आकारते धाव संख्या होती ती 8 टोटल फाईट म्हटली तर 47 धावा एवढ्या अवघड धावा नव्हत्या परंतु ते पहिला स्पेल म्हटला तर रोहनचा अप्रतिम स्पेल काढून काढला एक विकेटच्या मोबदल्यात 7 धावा खर्च केले आपल्या संघाला पूर्णपणे बॅक फुटवर गेलं तर फ्रंट फुटवर आणून ठेवले ते या रोहननी शेलू संघाचा एक करता अर्था तारण अर्था ठरलेला रोहन पाहूया कारण तीच धुरा सांभाळतो की काय पूर्ण उंच फटका चेंडू निघतोय मला वाटतंय मिड विकेटच्या दिशेने पंच षटकार डाबर चौनप्रासली आहे म्हणून सुमित ढोंगरेवर आहे भरोसामचा कारण विरोधी संघाला त्याने पराभवाची धूळ चारलेली आहे धाव संघ झाली 14 मागील चेंडू अप्रतिम असा खेळून काढला चेंडू टप्पा खाऊन बॅट वर येतोय परंतु मिड विकेटला काही अंडरग्राऊंडच्या बाहेर जाऊन षटकारच्या रूपाने त्याला धाव संख्येला करते धाव संख्येत 14 आणि पुन्हा
संघाचा संघ नाही पूर्ण अशी आपली जी कमजोर कडी आहे ना ती बाजूला घेऊन मला वाटतं तिथं काहीतरी चांगलं असं शत्ररक्षण घडवताना खरोखरच चेंडू फेकी चांगली झाली होती गोलंदाजाकडून अप्रतिम अशी फटकेबाजी गोल फलंदाजाकडून चेंडू टप्पा घेऊन फलंदाजाच्या बॅटच्या पूर्णपणे समीप जाऊन चेंडू हा सीमारेषा पलीकडे जातो सहा धावेसाठी धावसंख्याला करते होते धावसंख्या तिथे 14 पुन्हा सकाळीचा फटका लॉंग ऑफच्या रिझनने द्यायला गेलेला परंतु गचल क्षेत्ररक्षण घडून येऊन सुद्धा एकच धाव समाधान मागणं लागलंय आणि धावसंख्येला आकार धावसंख्या देते 15 सामना सुरू करा पाहूया संघातील पुढील चेंडू पुन्हा काही आपल्याच पलोत्रामध्ये वाटत चेंडू निघून जातोय सीमारेषा पलीकडे परंतु अप्रतिम असं गचाल शत्ररक्षण शेलू संघाचा संघ नायक मला वाटतं या शत्ररक्षणावर नाराज असेल कारण अप्रतिम चाललेला रंगतदार तालीम म्हणावी लागेल दोन संघांमध्ये संध्याकाळचं सत्र सुरू आहे या डोंगर नव्या गावामध्ये सरपंच उपसरपंच चषक 2019 मध्ये चाललेली लढत संध्याकाळचं सत्र आणि वांगणी विरुद्ध शेलू असा चाललेला आजच्या दिवसातील सामना पाहूया कुठलं पार्ट जड होत आहे ते 24 चेंडू 47 धावांचं आव्हान असताना सांघिक दुसरं वैयक्तिक पहिलं षटक करण्याचं काहीसा रिदम मला वाटतंय चुकतोय बॉलरचा पाहूया संघातील पुढील चेंडू हो खूपच बाहेरच मला वाटतंय आणि पंचांचं दोन्ही हटावेत खूपच एक्स्ट्रीमच्या बाहेर गेलेला चेंडू आणि मला वाटतंय अवांतर धावसंख्या लागते धावसंख्या होती ती 17 पुन्हा मला वाटतंय स्पेलचा मारा करताना हा करण भरकटलेला मारा सैरवैरी मारा दोन चेंडू बॅक टू बॅक व्हाईट आणि धावसंख्या पुन्हा आकार घेते धावसंख्या होती ती 18 मागील चेंडू लेग स्टंपच्या खूपच बाहेर गेलेला आणि आता मागील चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर गेलेला दोन्ही इन सिम आउट सिमच्या दिशेने भरपूर एसटीच्या बाहेर जाऊन मला वाटतं धावसंख्येला आकार येतो धावसंख्या होती ती 18 पुन्हा येज लागते बॅटची कडा घेऊन चेंडू जातो पंचांकडे दायच मागतो पहिला गोलंदाज आणि गडबड विकेट डीजे NS हॅलो खरोखरच चांगली अशी कामगिरी करताना हा शेलू संघ पूर्णपणे फ्रंट फुटवर येतोय बॅक फुटवर ढकलतोय तो मला वाटतंय वांगणी संघाला बॅक टू बॅक दुसरा झटका मिळतोय पहिला झटका मिळाला होता रोहनच्या रूपाने दुसरा झटका मिळतोय धावसंख्या स्थिर होते धावसंख्या होती ती 18 त्यांची जागा वाढून काढण्यासाठी नवीन फलंदाज रमेश मयकर अंतिम चेंडू या सत्रातील या गोलंदाजाकडून फुलटा चेंडू मला वाटतंय चेंडू खेळून काढतोय मिडॉनच्या दिशेने सॉरी बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने आणि चौकार खणखणीत चौकार खरोखर अप्रतिम चौकार निघाला बॅट मधून मला वाटतं बॅकवर्ड पॉइंटच्या रिझम मध्ये क्षेत्रामध्ये ढकलून दिलेला चौकार जातोय सीमारेषेपार आणि धावसंख्येला पुन्हा उसली घेऊन धावसंख्या होती ती 22 धावा आणि विजयासाठी 12 चेंडू 25 धावा हॅलो पंच लवकर सामना केला मॅच मीटिंग नकोय
हॅलो, 9 मिनिटाचा वेळ तुमच्याकडे बाकी आहे. जेके लिहून शेलू संघ 11 मिनिटं तुमचे कम्प्लीट झालेले आहेत. वेळेची सातत्याने तुम्हाला वॉर्निंग येते, बा 9 मिनिटाचे आत तुम्हाला तुमचे 2 षटक इथे कम्प्लीट करायचे आहेत. नक्कीच नक्कीच, 12 चेंडू 25 धावा इथं अर्जित करायचे असतील त्या वांगणी संघाला रिक्वायर्ड रन रेटचा जर विचार केला तर 12.5 म्हणजे 12.5 सरासरीने सामना झुकवायचे आपल्याला वाघणी संघाला. 12 चेंडू 25 धावा विजयासाठी. खरोखर अप्रतिम असा चाललेला बहारदार क्रिकेटचा, दोन्ही संघांकडून चांगला संभाजीवर खरपूस घेतला जातोय. पहिल्या बॅकफुटवर गेला होता वाघणी संघ, सॉरी शेलू संघ, त्याच्यानंतर फुट ह्या सत्रामध्ये वाघणी संघाला बॅकफुटवर टाकलेलं आहे. 12 चेंडू 25 धावा विजयासाठी. रिक्वायर्ड रन रेटचा विचार केला तर 12.5 सरासरीने चाललेला सामना आतापर्यंत कुठलं पार्ट जवळ होत आहे हे कोणी सांगू शकत नाही. पाहूया संघाचं तिसरं षटक येत आहे. भावेश कुमार, तिसरं षटक भावेश कुंभार, पुन्हा काहीसा ब्लॉक होल मध्ये चेंडू हलके हाताने खेळून काढतोय, मला वाटतं पुश करतो चेंडूला, परंतु गोलंदाज एकच धाव फलंदाजाकडून येते. अप्रतिम शत्ररक्षण घडून आला इनफील्ड मध्ये. खरोखरच या शत्ररक्षणाचा सुद्धा दाद द्यावी लागेल. अप्रतिम शेवटपर्यंत त्यांची नजरा त्या गोलंदाजाच्या चेंडूवर होती. गोलंदाजाने अप्रतिम असा मारा केलाय. भावेश कुंभार पहिलाच चेंडूतील पहिला चेंडू ब्लॉक होल मध्ये खेळण्यास प्रवृत्त करतोय फलंदाजाला. धाव संख्या किती? 23. लॉस ऑफ विकेट 2 विकेट्स. 11 चेंडू 11 चेंडू आणि 24 धावा वांगणी संघासाठी. पुन्हा काय सर, मला वाटतं रिव्हर्सचा अटेम करणार होता फलंदाज, आडव्या पट्टाने खेळण्याचा विचार, परंतु गोलंदाज काही त्याला फटके मारण्यापासून प्रवृत्त करत नाही. अप्रतिम गोलंदाजी, सांघिक एकटाच असं प्रतीक म्हणावं लागले शेलू संघ. खरोखरच अप्रतिम, सर्वांच्या नजरा या सामन्याकडे झुकलेल्या, सर्व प्रेक्षकांच्या नजरा अंतिम चरणामध्ये येऊन ठेपलेला संघ वांगणी वर्सेस शेलू. पाहूया पुढील चेंडू षटकातील भावेश कुंभार यांचा. अहो, एसट्या उद्ध्वस्त करतोय गरीबात डीजे. तर या ठिकाणी नक्कीच फलंदाजाला पण 5 झाल्यात. ग्राउंड आपण लगेच सोडायचं. या ठिकाणी 9 चेंडू आणि 24 धावा मागील चेंडूवर चांगलासा अप्रतिम चेंडू, चेंडू एसटी वर जाऊन अडथळतो आणि एसट्या उद्ध्वस्त करून गडी बाद होते. धावसंख्या थोडस काही स्थिरावते मला वाटतंय. शेलू संघाने खरोखर अप्रतिम असं खेळाचं प्रदर्शन घडून आणलं या डोंगर नवा मैदानामध्ये. एकाकीच झुंज मला वाटतं पावेस मिळाली असती, परंतु दोन्ही संघ प्रतिद्वंदी संघ एकमेकांसह उभे टाकत आहेत. 24 चेंडू आणि 47 धावांचं आव्हान, परंतु ते आव्हान पेलताना वांगणी संघाची पडझड. एका पाठोपाठ एक विकेट ते पेवलियन मध्ये येतात, डगआउट मध्ये येतात. डगआउट मधले वातावरण, त्यांचं शांत वातावरण पहा बघितलं तर गोलंदाजाचा एक कर्तव्याचा आखाडा क्रिकेट मध्ये, म्हटलं तर कर्तव्याचा आखाडा म्हणजे क्रिकेट. आणि त्याच्यामध्ये भावेश कुंभार अप्रतिम गोलंदाजी, स्पेल म्हटलं तर सांघिक वैयक्तिक तिसरं षटक शेलू संघाकडून. नवीन फलंदाज दिलीप त्यांच्या जागा. आणि पुन्हा काहीचा लेट कटचा फटका, परंतु अप्रतिम झटका मिळतो की काय पंच? नाही, एकच धाव. पंचानो परिपूर्ण असा दबाव, अपील चांगली असं मला वाटतं. कम बॅक पावर्स मिळतं शेलू संघाकडून, एकीच बॉल पावर्स मिळतं. सर्व एकटा एक जुटणीने खेळताना सर्वांच नजरा या चेंडूवर. आणि भावेश कुंभार सुद्धा अप्रतिम गोलंदाजी, कुठलाही चेंडू हा खराब चेंडू टाकत नाही. त्यांना सुद्धा समजतं का अंतिम चरणामध्ये येऊन ठेपलेला संघ वांगणी वर्सेस शेलू. पाहूया पेवलियन कडून दुसरा नवीन चेंडू घेऊन येताना भावेश कुंभार. हलका हाताने घेऊन काढतोय या
फलंदाज परंतु कुठल्याही प्रकारचं म्हटलं जातं साई मसने अप्रतिम संघाचं नेतृत्व कृतत्व करतोय. संघाला पूर्णपणे जखडून ठेवलंय त्याने एक हाताने. साई मसण्याचं जेवढं कौतुक करावं तेवढं थोडं एक हाती सामना झुकवतोय तो आता सुद्धा. अप्रतिम असं कौशल्य सर्व सांघिक खेळाचं शेलू संघाचं हार्दिक अभिनंदन. आतापर्यंत वांगणी संघाला त्यांनी जखडून ठेवले. पुन्हा उंच पुरा फटका निघतोय. बॅटच्या सहाने निघाला आणि गच्चा शत्ररक्षण रन रोखू शकत नाही. बढिया रणिंद बडवे रणिंद विकेट. खरोखर दोन संघांमध्ये चाललेले समन्वय. पाच मिनिटांचा वेळ आहे. सामना आपल्याला पाच मिनिटात संपवायचे. दोन्ही संघांनी नोंद घ्या. सव्वीस धावा, आठ चेंडू एकवीस धावा विजयासाठी, सहा चेंडू एकवीस धावा. पाणी पाणी देता ना थँक्यू डीजे मास्टर. लवकरात लवकर ड्रिंक्स ब्रेक घ्या कारण सामन्याला उशीर होतोय. अजून एक सामना खेळवायचे आजच्या दिवसामध्ये. सात चेंडू वीस धावा पंच. सात चेंडू वीस धावा. खेळाचा रोमांच असं वाढतोय. मला वाटतं शेवटच्या अंतिम चरणामध्ये सात चेंडू मध्ये तीस धाव वसूल केले होते तेव्हा शेलू संघानं आणि सात चेंडू मध्ये वीस धाव आहे ते वांगणी संघाला. पाहूया कुठलं पार्ट जड होत ते. उंच पुरा फटका चेंडू मला वाटत हवे आणि अप्रतिम जेल विकेट डीजे. अप्रतिम गोलंदाजी म्हणावी लागेल. पहिल्या चेंडूवर विकेट जाते. पाच चेंडू वीस धावा. सामन्याचा पारडो मला वाटतं झुकतोय ते शेलू संघासाठी. चार विकेट या वांगणी संघाकडून. डगआउट मध्ये जाताना पाहूया पुढील चेंडू साई यांचा. पुन्हा मला वाटतं काय बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू येत नाही. चेंडू मला वाटतंय स्लो डू करतोय साई मसने. बघा सांघिक महत्व सांघिक एकताच उदाहरण म्हणावं लागेल साई कारण सर्व संघ एकजुटीने खेळतोय. शेवटच्या अंतिम चरणामध्ये चाललेला सामना एक हाती आपल्या बाजूने झुकवताना साई दोन चेंडू खेळून काढले गोलंदाजाने परंतु धावसंख्या काही स्थिरावते. धावसंख्या होती 27. चार चेंडू 20 धावा. पुन्हा अप्रतिम डिलिव्हरी मला वाटतंय स्लोअर चेंडूचा गोलंदाजाकडून भार येतोय साई मसने. हॅलो जर तीन चेंडू मध्ये तीन षटकार लागले तर सुपर ओव्हरचा सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल. तीन चेंडू मध्ये जर तीन षटकार दिले तर धावसंख्या झाली ती 28 धावा.
तीन चेंडू मध्ये तीन मोठे फटके आले तर 18 धाव वसूल होतील, परंतु सामना सुपरओव्हरचा खेळवण्यात येईल याची दोन्ही संघांनी नोंद घ्या. फुलटच चेंडू, चेंडूने तो मला वाटतं लॉग ऑफच्या रिदनमधून जोपर्यंत फील्ड घडून येईल तोपर्यंत एक धाव आणि एकच धावावर समाधान मानलं. दोन चेंडू एक आधी सामना मला वाटतं झुकून ठेवला साईने, खरंच आपल्यातून अशी कामगिरी करतोय. पहिला चेंडू पहिला षटक रोहनने हाताळलं, रोहनने सुद्धा अप्रतिम गोलंदाजी केली होती आणि शेवटचं संघाकडून षटक हाताळतोय तो साई मसने. शेलू संघाचा तारणकर्ता ठरतोय मला वाटतंय संघ नायक हा, अप्रतिम गोलंदाजी. मला वाटतंय दोन चेंडू अजून शेष, उंच पुरा फटका, जमीन आसमानचा फरक मला वाटतंय, आसमानी टोला परंतु झटका डीजे विकेट. दीपूर तुला काय वाटतं शेवटच्या षटकामध्ये सहा चेंडू मध्ये 30 धावा अर्जित केले होते त्या शेलू संघाने आणि 20 धावा करायचे होते मला वाटतं वांगणी संघाला, परंतु पूर्णपणे बॅकफूट वर ढकलून दिले साई मसने. तुला काय वाटतं या सामन्याबद्दल? नक्कीच नक्कीच, कमालीचा स्पेल इथे मात्र त्याच्या माध्यमातून पेश केला जातोय. भावेश कुंभरचं विशेषतः मी कौतुक करेल, या सामन्यामध्ये अष्टपैलू कामगिरी करत असताना तारणहार संकटमोचकाची भूमिका बजावली शेलू टीम करता आणि सेशन ही गेम मात्र डॉमिनेट करत असताना सरळ संघाला मात्र बक्षीसपात्र फेरीमध्ये नेऊन ठेवण्याचं कार्य अतिशय उत्तमरित्या आपली जबाबदारी पार पाडत असताना तुम्ही पाहू शकता. नक्कीच नक्कीच, अप्रतिम गोलंदाजी, अप्रतिम सांघिक एकताच फळ मिळतं ते शेलू संघाला. उंच फटका जातोय मला वाटतंय इनफील्ड मध्ये शतरक्षण करून आणि विकेट डीजे. दोन्ही टीमला विनंती असेल लाईन अप करून घ्यायचे, एसपी लिहून वांगणी त्याचप्रमाणे जेके लिहून शेलू संघ लाईन अप करून घ्यायचे. लवकरात लवकर संभाजीनगरचा कर्णधार कुठे कॉमेंटरी बॉक्स मध्ये या आणि विजेता संघाचा कर्णधार यापुढे सामना होईल. शेलू संघ शेलू वर्सेस संभाजीनगर अंतिम सामना. खरोखर प्रेक्षकांची मन लुटली, आज सुद्धा अप्रतिम सांघिक खेळ दाखवला. सुरुवातीला जर शेलू संघाचं विश्लेषण करायचं झालं तर 18 चेंडू 16 धावा अर्जित केले होते आपल्या फलकावर आणि शेवटचा अंतिम स्लोग ओव्हरचा षटक हा नंबरचा षटक तब्बल 30 धावा कुठून काढल्या आणि 46 धावांचं आव्हान 47 धावांचं विन साठी आव्हान ठेवलं होतं. 6 चेंडू मध्ये 20 धावा त्यांना सुद्धा पेशार वांगणी संघ. तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच द मॅन इज ओनली वॉरियर विथ बॅल अँड बॉट अष्टपैलू कामगिरी साकारत असताना अफलातून इनिंग पहिल्या सेशन मध्ये ज्याने साकारली आणि तितक्याच दर्जाची अचूक गोलंदाजी केली तो भावेश कुमार या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. थँक्यू टू द मास्टर तो उमेश.